नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये असंख्य जागा येणार आहेत. साधारण 15 ते 17 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्र कशा पद्धतीने आपल्याला संग्रहित करायचे आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तत्पूर्वी आपली 1 डिसेंबरपासून टेट एक्झाम सर्व विषयाची बॅच चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप व कॉलसाठी आहे. तुम्हाला ऑल सब्जेक्ट किंवा मॅथ रिझनिंग साठी सुद्धा स्पेशल बॅच लावता येते. ऑल सब्जेक्टमध्ये मॅथ रिझनिंग असेल आणि ज्या विद्यार्थ्याला मॅथ रिझनिंग स्पेशली पाहिजे असेल त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ई नोट्स स्वरूपात नोट्स भेटतील, जे की GS, GK, मराठी व्याकरण, बालमानसशास्त्रचे अनेक MCQ चा अभ्यास केला जाईल. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून मानसशास्त्रामध्ये कसे प्रश्न विचारले जातात यावरील लक्षपूर्वक आणि लक्षवेधी लेक्चर होतील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात, त्याचे लेक्चर सुद्धा होतील आणि GS GK चे महत्त्वपूर्ण लेक्चर सुद्धा होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून या ऑनलाईन बॅचची माहिती मिळू शकता. व्हॉट्सअप केलात तर बेटरच ठरेल. चला तर मग आपण कागदपत्राविषयी माहिती पाहू. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे एक जर कागद व्यवस्थितरित्या नसेल तर येणाऱ्या आगामी टेट एक्झाममधून आपल्याला मार्क पडून सुद्धा बाहेर पडावं लागतं. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास शिक्षक भरती कागदपत्रे कोणती असावी. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओपन कास्ट मध्ये आहेत, आता पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारासाठी नेमकं काय असतं बघा. महिला उमेदवार, तर पुरुष ओपन महिला आणि पुरुष उमेदवारासाठी त्याच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचा अधिवास आहे का हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणतो, ते काढून ठेवा. कारण महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय आहे महिलांसाठी, म्हणजे शिक्षणामध्ये आणि याच्यामध्ये नोकरीमध्ये 30% आरक्षण असतं. ते आरक्षणाचं प्रमाणपत्र ओपन महिलेसाठी कंपल्सरी असतं, ते काढणं खूप गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 30% प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय आहे EWS. EWS मेंबरसाठी नेमके कोणते प्रमाणपत्र असावे. यावर्षी मार्चनंतर काढलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे EWSचं असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने 10% आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मार्चनंतर, म्हणजे 2022 मार्चनंतर, म्हणजे आत्ताही काढलं तरी चालेल, मागच्या वर्षीचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असं दाखवणं खूप गरजेचं आहे. याचा आरक्षणाचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. त्यानंतरचा विषय आहे OBC पुरुष, OBC घटक पुरुष नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल हा घटक असणं गरजेचं आहे. महिलांसाठी सुद्धा सेम. आणि ह्या घटकामधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला OBC कास्ट सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. इतर मागासवर्गीय, आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर मी OBC कुणबी मराठा आहे आणि मला EWS सुद्धा माझ्याकडे आहे, मी कशामध्ये फॉर्म भरावा. तर तो वैयक्तिकरित्या आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर कोणत्याही एका कास्टमधून तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यानंतर SC पुरुष किंवा ST पुरुष असेल, त्यांनी तुम्हाला दोन्ही पुरुष आणि महिलांसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला लागण्यानंतर 6 महिन्यांनी सुद्धा देता येते. याच्यामध्ये सूट असते 6 महिन्याची. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय आहे NTB असेल, NTD असेल, NTC असेल, माजी सैनिक असतील, यांच्यासाठी जे कास्टमधून आहे त्या कास्टचे सर्टिफिकेट तुमच्याकडे अद्ययावत असणं गरजेचं आहे.
कास्ट सर्टिफिकेटला वैलिडिटी नसते, ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिनलला वैलिडिटी असते, ती वैलिडिटी संपलेली नाही का एकदा चेक करून घ्यावं. त्यानंतरचा विषय येतो मित्रांनो, तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र कोणते असावे. आता हा कॉमन घटक आहे, महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या. तुमच्याकडे पहिलं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही 10वी पास आहात का, कोणत्या वर्षी पास आहात, 10वीचं सर्टिफिकेट आहे का, 10वी पास आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मार्कमेव सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर 10वीच्या सर्टिफिकेटवर वेगळं नाव आलं आहे माझं, TC वर वेगळं नाव आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी धावपळ न करता त्याचं एक गॅजेट बनवून आपल्याकडे ठेवावं, कारण हा व्यक्ती वेगळ्या नावाचा व्यक्ती किंवा हा व्यक्ती समान आहे. थोडंसं AZBEEI असं काहीतरी वेगळं होऊ शकतं. आता समजा ज्या विद्यार्थ्यांचं थोडंही चुकलेलं असेल तर, थोडं नॉर्मल चुकलेलं असेल, त्यांनी बदल करून घेणं शक्य असेल तर बदल करून घ्या, किंवा त्याचं गॅजेट बनवून घ्यायचं आहे. आता हे प्रमाणपत्र, सर्व प्रमाणपत्र हे तुमचे परीक्षा किंवा जाहिरात येण्याच्या अगोदरचे डेट जे असतात, तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आताच ते प्रमाणपत्र आपले बघून ठेवायचे आहेत. आपला TET मागचं प्रमाणपत्र आपण पास झालेलं आहे का आपल्याकडे, नसलं तर त्याचं अप्लाय कसं करायचं वगैरे वगैरे तुम्हाला सर्व जिल्हा परिषदेला जाऊन माहिती मिळवायची, मागचे सर्टिफिकेट तुमचे गोळा करून घ्यायचे आहेत. कारण विद्यार्थी मित्रांनो, एक प्रमाणपत्र नाही, आपण मेरिटमध्ये आलो आणि आपण जर भविष्यामध्ये कागदपत्रामध्ये फेल झालो तर त्याच्या एवढं महादुःख कुठलंच असणार नाही. त्यामुळे तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट हे एकदम अद्यावत असणं गरजेचे आहे. त्यानंतरचं आहे 12वी सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्ही जर DED केलेलं असेल, DEDचं मार्क मेमो सर्टिफिकेट, BED केलेलं असेल, BEDचं मार्क मेमो सर्टिफिकेट, तुम्ही TET पेपर 1 पास असाल त्याचं सर्टिफिकेट, TET पेपर 2 पास असाल त्याचं सर्टिफिकेट, CTT पास असाल त्याचं सर्टिफिकेट, हे सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जन्म म्हणजे TC म्हणजे जन्म तारीख वगैरे व्यवस्थित आहे का, त्यासाठी तुमच्याकडे TC असणं गरजेचं आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ते बोनाफाईड स्वरूपात आपल्या कॉलेजकडून लिव्हिंग सर्टिफिकेटच्याच प्रतिधर्तीवरला ते बोनाफाईड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा विषय आहे, तुम्ही जर डिग्री केलेली असेल, BA असेल, BCOM असेल, BSc असेल, BPED असेल, त्या डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फायनल इयरचे मार्क विचारले जातात, परीक्षेचे म्हणजे निकालाची तारीख विचारली जाते, तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन MA आहे, MSc आहे, MCOM आहे, यांचं सुद्धा तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट, मार्क मेमो, त्याच्यावरील ज्या पासिंग डेटची दिनांक पत्र क्रमांक सुद्धा विचारलं जाऊ शकतं, त्यासाठी ते सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विशेष म्हणजे महिलांसाठी सांगतो, आधार कार्डवर वेगळं नाव, सर्टिफिकेटवर वेगळं नाव, त्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं नाव बदललेलं आहे, याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट केलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इकडे आल्यानंतर म्हणजे नवऱ्याच्या घरी आल्यानंतर तुमचं आधार कार्डवरलं नाव वेगळं, ID कार्डवरलं नाव वेगळं असेल आणि तुमचं प्रमाणपत्र मार्क मेमोवरले नावं वेगळे असतील, तर तुम्हाला तिथे सुद्धा ते मार्क मेमो आणि आधार कार्डवरील नेम हे तुमचे आत्ताचे अद्यावत असणं गरजेचं आहे. त्याचं गॅजेट असणं, मॅरेज सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इकडलं नाव वेगळं, सर्टिफिकेटवरलं नाव वेगळं, त्याच्यामुळे ते गोंधळात पडतात, त्या धर्तीवर तुम्हाला कॅन्सल होऊ शकतं तुमचं पद, त्यामुळे ते सुद्धा अद्यावत करणं खूप गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लग्नानंतर नाव चेंजच केलं नाही, आईवडिलांचेच नाव आहेत, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. पण लग्नानंतर त्यांनी डॉक्युमेंटवरले सगळे नावं लग्नाच्या आधीचे आणि नेमकं आधार कार्डच आपल्या ज्या आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरचे असतात, त्यावेळेस त्यांना त्या आधार कार्डवरलं नाव चेंज करणे किंवा मॅरेज सर्टिफिकेट मिळवणे किंवा गॅजेट करून घेणे खूप गरजेचे आहे. ते करणं तुम्हाला अतिशय अगदी महत्त्वाचं आहे, कारण
तिथे नाव पाहिलं जातं, तुम्ही कुठून आलात हे पाहिलं जात नाही, तुमचे मार्क आणि तुमचं सर्टिफिकेट वरलं नाव, आधार कार्ड वरलं नाव, वोटिंग कार्ड वरलं नाव, जे काही तुमच्याकडे जे आय डी प्रूफ आहे ते पाहिलं जातं, म्हणजे हा व्यक्ती तोच आहे का, याच्या नावामध्ये चेंज झालंय का. आणि सर्वात मेजर म्हणजे आपल्या क्लासला किंवा आपल्या या भरती प्रक्रियेमध्ये महिला वर्ग जास्त आहे, तुम्ही प्रमाणपत्र अद्ययावत करून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबरच्या बॅचमध्ये तुम्ही सामील व्हा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे टार्गेट आहे 160+ हे टार्गेट गाठण्याचं आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. आणि त्या 1 डिसेंबरच्या बॅचमध्ये तुम्ही सर्व माहिती, सर्व पुस्तकाची माहिती, नोट्स कशा कलेक्ट करायच्या, सर्व मार्गदर्शन, रोज लाईव्ह 3 क्लास लाईव्ह असतील, वेगवेगळे टीचर असतील, विद्यार्थ्यांना जास्त हरॅशमेंट न करता लाईव्ह प्लस रेकॉर्ड, म्हणजे तुमचा जर एखाद्या वेळेस एखादा क्लास मिस होत असेल त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच चालू होत आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून बॅचची माहिती मिळवू शकता आणि त्यानुसार तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्राचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये सांगत चला, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सतत अपडेटेड राहा. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.